वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर असं सैनिकांच्या बाबतीत बोललं जातं. कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी दापोलीमध्ये माजी सैनिक संघटनेनं पुन्हा एकदा अंगावर वर्दी चढवून पोलिसांना साथ देण्याचं ठरवलं. रस्त्या रस्त्यावर नाक्या नाक्यावर पोलिसांबरोबरच माजी सैनिक देखील कर्तव्य बजावताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या या काळामध्ये प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की त्यांनी पोलिसांना प्रशासनाला सहकार्य करावं आणि आपल्या घरात राहून कोरोनावर मात करण्यासाठी हातभार लावावा. पोलिसांसोबतच माजी सैनिकांनी देखील हा विडा आता उचललेला आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्या भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी ते खबरदारी घेत आहेत. दापोली शहरातील एसटी स्टँड परिसरात केळसकर नाका आणि बुरुंडी नाका चेकपोस्ट दरम्यान हे सैनिक आपलं कर्तव्य बजावत आहेत. देशावर ओढवलेल्या संकटावर मात करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो असं देखील या माजी सैनिकांचं म्हणणं आहे. दापोली तालुक्याचे पोलीस निरीक्षक माननीय राजेंद्र पाटील साहेबांनी आम्हा संघटनेजवळ संपर्क साधला आणि त्या आम्ही दापोली तालुका माजी सैनिक संघटनेने एक मीटिंग घेऊन एक विचार केला की ठीक आहे, आपण सर्वजण एकत्र होऊन दापोली तालुक्यातील पोलीस यंत्रणेला मदत केलीत तर ह्यातून खूप सारा चांगला रिझल्ट मिळेल आणि आमच्या संघटनेच्या वतीनं दापोली तालुक्यातील जनतेला आमची विनंती आहे की आपण शासनाने दिलेले लॉकडाऊनचे नियम पाळून ह्या कोरोना व्हायरसपासून मुक्तता मिळवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले तरच हे सर्व शक्य आहे आणि सर्व जनतेने हे नियम पाळावेत असे दापोली तालुक्याच्या माजी सैनिक संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वजण विनंती करत आहोत. लॉकडाऊनच्या या काळात देशातील प्रत्येक नागरिकाला देशसेवा करण्याची संधी आहे. तुम्ही शासनाने दिलेले आदेश जरी पाळलात तीच तुमची सेवा आहे असं देखील सैनिकांनी म्हटलं आहे. याबद्दल माजी सैनिकाचं नेमकं म्हणणं काय आहे ते ऐकूया. दापोली नागरिकांना विनंती आहे की जसं आम्ही देशसेवा करून पोलिसांना सहकार्य करतोय तसंच दापोली नागरिकांनी सुद्धा पोलिसांना आणि आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. दापोली शहरामध्ये अनावश्यक फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यावर पोलीस सातत्याने कारवाईचा बडगा उगारत आहेत. तरी देखील काही लोकांना पोलिसांची भाषा कायद्याची भाषा समजत नाहीये. अशांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देखील पोलिसांकडून मिळत आहेत. माजी सैनिकांच्या माध्यमातून देखील नागरिकांना वारंवार विनंती केली जात आहे. नागरिक यांचं तरी ऐकतील अशी आशा करूया. सर्वसामान्य आज सर्व तळागाळातील जनता असेल, मध्यमवर्गीय असतील, शहरात राहणारे असतील, गावखेड्यात राहणारे असतील, प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे की आपण प्रत्येकानं या कोरोनासारख्या महाभयंकर अशा आजाराला मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन जी काही आवश्यक ज्या काही प्रिकॉशन्स आहेत, जी काही खबरदारी आपल्याला घ्यायची आहे ती संपूर्णपणे व्यवस्थित सर्वांनी पाळली पाहिजे आणि सर्वांनी आपण पाळली तरच याच्यातून आपण लवकरात लवकर मुक्त होऊ, अन्यथा याचा पिछा काय आपल्यापासून सुटणार नाही. तेव्हा सर्वांना माझी विनंती आहे, सर्व आम जनतेला माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे प्रशासन याच्यासाठी चार हात करून लढतंय, त्याच्याशी आज मुकाबला करतोय, ही जी लढाई लढली जाते त्याचप्रमाणे सर्व जनतेला माझी विनंती आहे की सर्वांनी आपण त्यासाठी सहकार्य करावं आणि ज्या काही प्रिकॉशन्स आहेत त्या पाळाव्यात एवढी मी सर्वांना विनंती आहे. दापोलीमध्ये पोलिसांनी देखील अत्यंत चोख अशी कामगिरी बजावली आहे. कोरोना सारख्या शत्रूशी मुकाबला करण्यासाठी आम्हाला सर्वांची साथ हवी आहे असं वारंवार सैनिकांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. या लॉकडाऊनचे आणि शासनाचे जे पण आदेश आहेत त्याचं पालन करावं आणि लवकरात लवकर ह्या हा जो शत्रू आहे कोरोना व्हायरस ह्याच्या ह्याला मात करावी अशी माझी विनंती. प्रत्येक नागरिक हा कोरोनाशी लढाई करण्यासाठी सैनिक बनावा आणि त्यांनी शासनाचे आदेश पाळून घरात राहून ह्या आपण कोरोनावर मात करू शकतो हीच आमची विनंती आणि सगळ्यांनी घरात राहून आम्हाला सहकार्य करा. दापोली शहरामध्ये सध्या बंदोबस्त वाढवण्यात आलाय. नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडू नये असं वारंवार बजावलं जात आहे. ज्या नागरिकांना वारंवार सांगून देखील समजत नाहीये त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते आहे. कोविड-19 हे जे संकट आपल्या देशावर आलेलं आहे त्याला आपण मात करायचं आहे. त्याच्यासाठी प्रशासन पोलीस हे सगळे आपल्या चोख रीतीनं आपली कामं बजावत आहेत. त्याच्यासोबत माजी सैनिक ही धावून आलेले आहेत. तर जनतेला आव्हान आहे की त्यांनी त्यांचं सहकार्य करावं, अनावश्यक कारणाने बाहेर पडू नये आणि अनावश्यक गर्दी टाळावी. एकच गोष्ट वारंवार नागरिकांना सांगावी लागत आहे तरी देखील ते समजत नाहीये. सरकारनं विनाकारण फिरण्यावर घातलेली बंदी ही नागरिकांच्या फायद्यासाठीच आहे असं देखील प्रशासनानं म्हटलं आहे.
या कठीण काळात माजी सैनिकांना रस्त्यावर उतरायला लागलंय याचा अर्थ नागरिकांनी समजणं आवश्यक आहे. कॅमेरामन फैसल काझीसह शमशाद खान, माय कोकण, दापोली.